मी डॉक्टर भूषण किनोळकर, गॅलेक्सी केअर हॉस्पिटल अतिदक्षता विभागाचा प्रमुख आहे. सौ मुक्ताताई शैलेश टिळक 57 वर्षे, गेल्या 8 डिसेंबरपासून आमच्या इथे ॲडमिट होत्या. त्यांना गेल्या 5 वर्षापासून स्तनाच्या कॅन्सरचा त्रास होत होता, त्यासाठी त्यांना विविध उपचार पद्धती झाल्या होत्या. सुरुवातीला त्यांचा शरीराचा रिस्पॉन्स चांगला होता, पण गेल्या 2 वर्षापासून मेटास्टॅटिक कॅन्सरमुळे त्यांना खूप त्रास होत होता. आणि आज दुपारी 3:30 वाजता गॅलेक्सी केअर हॉस्पिटल ICU मध्ये त्यांना देवात नेलं. 9 वाजता मुक्ता तुला केसरीवाड्यात आणलं जाईल. 9 ते 11 दर्शनाकरता सगळ्यांना तिकडे ठेवलं जाईल केसरीवाड्यात, आणि नंतर 11 वाजता वैकुंठात त्यांना तिथून घेऊन जाणार. भरपूर लढली 5 वर्ष, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कॅन्सर होऊन सुद्धाही पूर्ण फाईट करत होती, मतदारसंघाचेही काम करत होती, तब्येत साथ न देता सुद्धाही दर कार्यक्रमाला उपस्थित राहायची. आणि शेवटी मात्र कॅन्सर खूप जोरातच स्प्रेड झाला शेवटच्या 2 वर्षात, जसं डॉक्टरने सांगितलं. आणि न मात्र तब्येतीने काही साथ दिली नाही, आणि आज 3:30 वाजता निधन झालं.